कळंबवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे. सध्या 9100 घनफूट पाण्याचा विसर्ग केला जातोय. दूधगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये आता पाणी शिरलं आहे. पाण्याचा विसर्ग कमी करण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी होतीये. कळंबवाडी धरणातून आता पाण्याचा विसर्ग हा केला जातोय. दूधगंगा नदीकाठच्या शेतामध्ये आता या धरणातून पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची शेती आता या ठिकाणी पाण्याखाली गेली आहे. आपले प्रतिनिधी अमर सिंग पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमर, कळंबवाडी धरणातून आता पाण्याचा विसर्ग केला जातोय, काय अधिकची माहिती? अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? राजधानी तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती, परंतु कळंबवाडी धरणही आता संपतानं भरलं आहे. 86% आता पूर्ण भरलं आहे आणि त्यातून 9000 पेक्षा जास्त क्युबिक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाण्याचा विसर्ग केल्याने कळंबवाडीच्या आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि जसा कळंबवाडीत जास्त हे होईल, प्रवाह होईल, तसेच शेतामध्ये जास्त पाणी जाईल. त्यामुळे इथले शेतकरी आधी अहवाल दिलेला आहे. सगळे आता म्हणजे प्रशासनाला विचारतायत की कुणाला विचारून पाणी सोडलं. जर पूर्वीपासून पाणी सोडलं असतं तर इतकं पाणी या कळंबवाडी धरणातून सोडता लागलं नसतं, परंतु आता सगळीकडे पाणी पसरलंय. कळंबवाडी धरणात सध्या 22 TMC पाणी साठा आहे. धरण 86% भरलंय. पाऊस सुरू झाल्यापासून धरणाचा पांढरा क्षेत्रात 2781 mm पाऊस झालाय. सगळ्यात जास्त पाऊस तिथे झाला असल्यामुळं या धरणालाही थोडी उसंत मिळायला पाहिजे म्हणून धरणातून पाणी सोडलं आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीपासूनच पाण्याचा विसर्ग व्हावा अशी ह्या शेतकऱ्यांची मागणी होती. याकडे पांढरा जनसंपदा विभाग असेल किंवा स्थानिक असतील, प्रशासन असतील, यांनी लक्ष दिले नसल्यामुळे या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जर हा 4 दिवस पाणी राहिलं शेतामध्ये तर हे कुजून जाणार आहे पीक, असंही त्यांची म्हणणं आहे. नक्कीच, धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.